तुम्हाला वाटते त्यातली? वा, मग याच्यातनं जेव्हा आपण स्वातंत्र्य म्हणतो की मी माझ्या स्वातंत्र्य घेऊन मी ते प्रेझेंट केलं, तसं व्ह्युअरनं सुद्धा त्याचं स्वातंत्र्य घेऊन, मग एखाद्या चित्रकाराने किंवा व्ह्युअरनी त्याला की हा हे नाही कळलं मला, याचा अर्थ ते चित्र वाईट आहे का असं कधीच होत नाही. राईट, नाही कुठलेही तेच म्हणलं ना की कसं होतं की काही वेळा काय होतं की काही एक विशिष्ट प्रकार तयार होतो की ज्यांना आम्हाला ह्यातलं कळतं किंवा हे आहे, मग ती साधारण आमच्या फील्डमध्ये एखाद्या टक्का ती वे एक समूह असतो की बाबा मला ह्यातलं हे आहे ते आहे सगळं, आणि तो मग तो रिकमेंड करतो. मग हा बाकीचा जो 99% समूह आहे ते फक्त हो हो म्हणण्यातच जातं. मग ते तसं कलेत होता कामा नये, तसं होऊ नये. मग आणि मला एखादी गोष्ट कळली नाही तर कळली नाही. आता साधी गोष्ट आहे बघा, आपल्याला संगीत हे फार जवळच आहे सगळ्यांना, म्हणजे तुम्हाला मला आपण सगळे वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकतोच. संगीतातले मला राग कळत नाहीत, आलाप कळत नाही, त्यातल्या गोष्टी मलाही नाही कळत, पण एक कळतं की बाबा संगीत आणि कर्कशपणा किंवा गोंगाट ह्या दोन गोष्टी कळतात. ज्या वेळेस ते मला कर्कश वाटायला लागतं तर ते म्हणतो की हे बाबा कर्कश आहे, काय छान नाही आहे. बरोबर, ही जशी गोष्ट मला येती म्हणजे मला समजती, सहज समजती आणि मी सहज रिॲक्ट होतो, तसंच त्यात आहे की बाबा मला एखादी गोष्ट माझ्या डोळ्याला ते आवडलंय, मला फील झालंय, ते छान आहे, मला झालं नाही, मला नाही हे झालं तर नाही झालं, ह्यात काय ते त्यामुळे ते चुकीचं आहे बरोबर आहे ह्यात न जाता ते तिथं ते तसं स्वतंत्र असावं त्यामुळं, म्हणजे त्याच्यासाठी खूप काटाकूट करायची काही गरज नाही. म्हणजे मी सहज सांगतो ना, म्हणजे मला बाबा त्यामुळं ते काही कळत नाही. मग म्हणजे मी पार्श्वगायन पण ऐकतो. आता जरी पार्श्वगायन असेल तर प्रत्येकाचा एखादा गायक आवडीचा होतो, त्यामुळे दुसरे गायक हे आहेत काय असं नाही आहे ना, ते पण गाणे आपण नंतर ना ऐकतोच ना, मूडप्रमाणे असेल किंवा ह्याच्याप्रमाणे असेल किंवा काही विशिष्ट पद्धतीची गाणी ऐकतो, हे लायकिंग नंतर तयार होतं. त्यामुळे का दुसरं हे असं का म्हणजे कमी दर्जाचं आहे हे दर्जाचं आहे असं असं काही बिलकुल नसतं ते. त्यामुळून म्हणलं की जसं चित्रकार चित्र काढताना स्वातंत्र्य घेतो, तसं श्रोत्यांना बघायचंही स्वातंत्र्य आहे. त्यामुळे श्रोत्यांनी त्याचा तशाच पद्धतीने आनंद घ्यावा त्या गोष्टीचा.